या ठिकाणी आम्हाला देखील सांगण्यात येत द्या, माहिती येत द्या. तालुका माणगाव निजामपूर विभागात अंतर्गावात हा खेळाडू मोठा क्रिकेटपटू आहे, माफ करा, आणि त्याचबरोबर क्रिकेटपटू देखील आहे आणि त्याचबरोबर कबड्डीपटू देखील आहे. खूप चांगला त्याच्या माध्यमात या वेळचा बॉल, हो हो, बॉलला पाठवलाय, स्लॉट मध्ये टाकाल तर तुम्हाला प्लॉट मध्येच पाठवेल. बॉल चालला बाउंडलाईनच्या बाहेर, षटकार, सहा धावा, टीमची धावसंख्या मात्र पुढे अल्ट्रा वरती 18 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आतापर्यंत धावा आल्या ते षटकाराने चालत, तीन षटकार पाहायला मिळालेत. पहिले दोन षटकार योगेश बॅट मधन, पहिला षटकार मात्र येत असताना बॅट्समॅन महेश बॅट मधन पहिल्यांदा संधी मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली नाहीये, दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल मात्र फेरकावून दिला बाउंडलाईनच्या बाहेर. 18-18 धावा फलकावरती. मिलिंद आहे गोलंदाजी मार्क वरती, मिलिंदला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. तीन ओव्हरची ही मॅच आहे आणि तीन ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करत असताना सणसवाडी संघ, दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. इलावाडी संघ जर पाहिलं तर इथून थोडासा मात्र दडपणामध्ये आहे. राईट अमोर द विकेट बॉलर पुन्हा एकदा पुल केलाय, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बॉल चालला बाउंडलाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय बॅट्समॅन महेश बॅटमधन. टीमची धावसंख्या 24 धावा, दोन गडी बाद टीम. आपण पाहतोय सणसवाडी संघ का बॅटिंग चालू मैदानामध्ये, वा लाजवाब मजा आली. महेश बॅटमध्ये दोन षटकार, योगेश बॅटमध्ये दोन षटकार, टीमची धावसंख्या 24-24. एकेरी धाव, दुहेरी धाव, एक्स्ट्रा अजूनही आलेली नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये रन आलेली नाहीये, लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये रन आलेली नाहीये. आठ बॉल मध्ये चार षटकार लागले आणि दोन विकेट आणि दोन डॉट बॉल. विघ्नेशजी मडवी आम्हाला सांगतात आणि चार षटकाराच्या सह्याने मात्र टीमची धावसंख्या मात्र 24 चांगल्या टार्गेट कडे वाटचाल करत असताना पुढचा तिसरा बॉल देखील, ओ हो हो, इट्स अ ह्यूज सिक्स. चांगला फटका बॅट्समॅन महेश बॅटमधन, आणखीन एक तिसरा षटकार, लगातारचा तिसरा षटकार येतोय बॅट्समॅन महेश बॅटमधन आणि इथून थोडासा मात्र दडपणा.